राज्यातील महावितरण कंपनीच्या विरोधात कर्मचाऱ्यांनी तब्बल तीन दिवस संप पुकारलाय तर कर्मचारी संपावर गेल्यास मेस्मा म्हणजेच अत्यावश्यक सेवा कायदा लागू करण्याचा इशारा हा राज्य सरकारने दिला असला तरी कर्मचारी संपावर गेलेत नेमक्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या काय यावर राज्य सरकारची भूमिका काय जाणून घेऊया महावितरण कंपनी खाजगीकरण करण्यात येणार असल्यामुळे कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारला महावितरण कंपनी ही अदानी कंपनीला वीज वितरण करण्याची परवानगी देण्याच्या तयारीत असल्याचं चा कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे आणि कर्मचाऱ्यांसह ग्राहकांनाही यामुळे नुकसान होऊ शकतं परवानगी नाकारण्यात यावी अशी मागणी आंदोलक कर्मचाऱ्यांनी केली आहे तर याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राला वीज पुरवठा कुठून होतो हे देखील जाणून घेणं महत्वाचं आहे महाराष्ट्राला एम बी म्हणजेच राज्य विद्युत महामंडळातर्फे वीज वितरित केली जाते मात्र दोन हजार तीन मध्ये या संस्था विभागला गेला आणि एकूण चार कंपन्या स्थापन झाल्या त्यानुसार महाजनको कंपनी वीज निर्मितीची जबाबदारी ही सांभाळते इलेक्ट्रिसिटी ऍक्ट टू थाउजंड थ्री या कायद्यान्वये या कंपनीची स्थापना झाली आहे पंधरा सप्टेंबर दोन हजार पास पासून कंपनी ही अस्तित्वात आली आहे महाराष्ट्रात औष्णिक विद्युत जलविद्युत प्रकल्पातून वीज मिळते यासह वायू सौरऊर्जेचा वापर करून देखील वीज निर्मिती केली जाते मात्र आता वीज निर्मिती प्रकल्प हा अदानी समूहाकडे जाऊ नये यासाठी वीज कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने संपात सहभागी असलेल्या सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत राज्याचे उपमुख्यमंत्री व ऊर्जा मंत्री, मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृहावर बैठकीचं आयोजन केलंय यावेळी काय या निर्णय घेण्यात येतो कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या जातात की नाही वीज निर्मितीचा जो पुरवठा आहे सुरळीत होतो की नाही किंवा कर्मचारी पुन्हा कामावर रुजू होतील की नाही हे प्रश्न आगामी काळातच स्पष्ट होतील या संदर्भातील सविस्तर अपडेट तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही माय महानगर डॉट कॉम या वेबसाईटवर लॉग इन करा आमच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा